हॅलो अँड वेलकम बॅक टू आर यूट्यूब चॅनल. तर आज आहे आमच्या घरी लग्न आणि आम्ही करतोय लग्नाची तयारी. जोरदार तयारी सुरू आहे, सकाळपासूनच तयारी सुरू केलेली आहे आम्ही. आवरावर, घरातली आवरावर आणि बाकी सगळ्या गोष्टी पण आमची पण आवरावर. जेवणाचा मेन्यू डिसाईड झालेला आहे, जेवणाची तयारी सुद्धा ऑलमोस्ट झालेली आहे. तर तुम्हाला ह्या आमच्या ह्या व्हिडिओ नंतरच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला आमची सगळी तयारी दिसेलच की कशा प्रकारे आम्ही सजवलंय आणि कोणाचं लग्न असणार आहे ते सुद्धा तुम्हाला पुढच्या ह्याच्यातच कळून जाणार आहे. तर काय कशी तयारी झाली आहे ते तुम्हाला दाखवतो. आता पुढे बघत राहा, पूर्ण व्लॉग बघा तुम्ही आणि बघा कोणाचं लग्न आहे. ते लग्न सुरू आहे. आमचा बिंगो इथे बसला आहे वाट बघत. बिंगो आईची सुंदर अशी रांगोळी काढून झाली आहे. मस्त दिसते आई रांगोळी. खूप सुंदर दिसते. तर घरी लग्न आहे त्याच्यासाठी तुम्ही बघू शकता लग्नाची तयारी जोरात आहे. आणि कोणाचं लग्न आहे तुम्ही रांगोळी बघून तर तुम्हाला कळालंच असेल ते. तर जोरात तयारी चालू आहे, जेवणाची तयारी चालू आहे. प्राची काय बनवतोय स्पेशल लग्नासाठी? लग्नाचा मेन्यू काय? बटाट्याची भाजी, वरण भात, पोळी. सात्विक जेवण आहे. सात्विक जेवण आहे आपल्याकडे. तुळशीचं लग्न आणि आमची तयारी झाली आहे पूर्ण. ऑलमोस्ट सगळी तयारी झालेली आहे. जसं तुम्ही आताच्या व्हिडिओज मध्ये बघितलं असेल, ऑलमोस्ट जेवण झालंय, सगळ्या गोष्टी झाल्या. आईंनी खूप छान प्रकारे तुळशीला सजवलेलं आहे ते मी तुम्हाला आता दाखवेलच. आणि आई सुद्धा रेडी झालेली आहेत आणि आता आपण स्टार्ट करणार आहोत तुळशीच्या लग्नासाठी. आणि जर तुम्ही लास्ट आमचा लास्ट इयरचा व्लॉग बघितला असेल तर तुळशीचं लग्न जे होतं ते आम्ही लास्ट इयरला दीदीच्या घरी केलेलं होतं सगळ्यांनी सोबत मिळून. तर तो व्लॉग सुद्धा खूप छान होता. जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन बघा, मी त्याची लिंक देईल. आणि तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कमेंट्स मध्ये सांगा. अँड आजचं आमचं लग्न कसं होणार आहे ते सुद्धा तुम्हाला कळेल. आमचं लग्न म्हणजे तुळशीचं लग्न. सुंदर असं सजवलंय आईने तुळशीला. देव बघू शकता किती सुंदर दिसतीये. साडी नेसवली आणि ऑलमोस्ट तयारी सगळी झालेली आहे. आता फक्त आम्हाला तुळशीच्या लग्नाला स्टार्ट करायचं आहे. हे आमची लाडू खाऊरी बघा. आवडलं तुला?
वेळी गोड खात नाही पण आमचे लाडू मस्त आहे. नाही तसं तू इकडे तोंड करून मध्ये ठेवले फक्त याच्यात बघ मस्त ठेव. हो झालं लग्न. चला झाले देवी आता तुळशीच. आता तुम्ही तू प्राची आपल्या तुळशीची ओटी बघ. हा गणपती बाप्पा सुख करता दुःख हरता वरता विलासे नुरवी कुरवी प्रेम कृपा जयाचे सर्वांगी सुंदर सिंदूराची कंती तळके माळ मुक्ता फळांची जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओळखी मंगल हरे कृष्ण हरे कृष्ण मंगलमूर्ती. हे दुसरं तुळशीचं लग्न आहे म्हणजे मागच्या वर्षी पण केलं आणि ह्या वर्षी पण केलं पण मागच्या वर्षी आपण दिदीकडे गेलो होतो तेव्हा आपल्या घराचं काम चालू होतं त्याच्यामुळे आपण दिदीकडे केलं होतं सगळ्यांनी
सांगितलेलं 7 नाही, माझा आता 14 वर्षांचा हे झालंय की एकदा लग्न झालं, त्याच्यानंतर आता परत लग्न झालं, आता परत तिसऱ्यांदा झालं, 21 जन्म. आई बघा असे सुखी राहायम आनंदी राहा, तेच पाहिजे बाकी काय. म्हणजे प्रत्येक वर्ष सात वाढत वाढत जाणार आहे. इन्फिनिटी. खाना तयार हे. बघितलं असेल आतापर्यंत की तुळशीचं लग्न खूप छान प्रकारे झालंय, सगळं पूजा आटपली आहे, जेवण वगैरे करून झालंय, मस्तपैकी जेवलोय सकाळपासून, जेवणाची वाट बघत कामच चालू होती. ते लोक काम करत होते म्हणून मी पण थांबलो होतो, सर्व सोबतच जेवलोय. अँड आता टाइम आहे डेझर्टचा. सूरज आणि मी आलोय सूरजच्या फेवरेट आईस्क्रीम पार्लर मध्ये, जे की मला नाही आवडत, प्राचीला नाही आवडत पण मला आवडतं. अँड तर माझं फेवरेट आईस्क्रीम पार्लर नॅचरल्स आणि प्राचीचं आहे अमूल. अँड वी टोटली अपोज ऑन दिस साइड, म्हणजे जेव्हा पण आम्ही आईस्क्रीम खाण्यासाठी जातो, सो आम्ही असं अल्टरनेट करतो. अल्टरनेट मोस्टली अल्टरनेट होत नाही, मोस्टली प्राचीच्या बाजूने होत, पण तरी यावेळेस मी प्राचीला बोललो की मला नॅचरल्सच खायचं आणि प्राची अग्रीड. सो आता आम्ही आलो आता नॅचरल्स मध्ये. गर्दी बघ, स्मेल बघ रे छान येत. प्राची आवडतंय का इकडचं? छान आहे. मनापासून नाही आवडलंय. मी कॉम्बिनेशन घेतलंय चॉकोबाईट अँड टेंडा कोकोनट. आपल्या घरी मस्त तुळशी आणि श्रीकृष्णाचं लग्न पार पडलं आहे आणि मस्त जेवण. अँड त्याच्यानंतर तुम्ही जसं बघितलं डेझर्ट खाल्लंय आम्ही, आणि ते आईस्क्रीम पार्लर मध्ये नॅचरल्स मध्ये एवढी गर्दी होती फुकट मध्ये. ऍक्च्युली अँड तुम्ही विश्वास नाही करणार की नॅचरल्स खूप जास्त लवकर, म्हणजे आता रिसेंट आलेलं आहे आणि खूप जास्त फेमस झालं आणि खूप जास्त लोकांना आवडतं ते प्राचीला सोडून. बट आय लव्ह नॅचरल्स. सो अशा प्रकारे खूप छान दिवस गेला आजचा आणि उद्याचा दिवस पण अजून त्याच्यापेक्षा छान असणार आहे. तर आजचा व्लॉग तर बघाच आणि उद्याचा व्लॉग सुद्धा बघायला विसरू नका, कारण काय इव्हेंटसाठी जाणार आहोत आणि तो इव्हेंट कुठला असणार आहे आणि त्याच्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये कळतीलच नक्कीच. तर अशा प्रकारे आजचा व्लॉग आम्ही इथेच संपवतो. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय, गुड नाईट अँड कीप स्माइलिंग.